हाय हॅलो नमस्ते, मी कल्पना। कल्पनाच रेसिपी मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। झटपट पद्धतीने चविष्ट अशी कोलंबी करी कशी बनवायची आज आपण बघतोय। ही कोलंबी करी तुम्ही भात, चपाती किंवा बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी याबरोबर खाऊ शकता। खूप खायला टेस्टी लागते। रेसिपी जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या काय माझ्या रेसिपी त्या तुम्हाला पाहता येईल। चला तर मग सुरुवात करूया कोलंबी करी बनवायला। त्यासाठी इथे मी 300 ग्रॅम कोलंबी घेतलेली आहे। वरची साल काढून त्यामधला धागा जो असतो तो पण काढलेला आहे। धागा अवश्य काढावा, कारण जर नाही काढला तर कोलंबी खाताना थोडीशी कडवट लागते। तर ते साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। याला थोडंसं मॅरिनेट करूया। थोडंसं लाल तिखट, हळद पावडर, थोडंसं मीठ अर्धा तास एका साईडला ठेवूया। त्यानंतर बाकीच्या मसाल्याची तयारी करूया। यामध्ये लिंबू पण आपल्याला पिळायचं आहे। लिंबू, तिखट, हळद आणि मीठ सगळं एकत्र करून आपण मॅरिनेट करून ठेवूया। बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी मॅरिनेट करून ठेवलेले आहे। मॅरिनेट केलेली कोलंबी जी आहे ती अर्धा तासानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलात चांगली परतून घ्यायची। त्यानंतर आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या कोलंबीचा रस्सा करायचा आहे। मसाल्यासाठी इथं तुम्ही बघू शकता 2 मिडियम साईजचे कांदे, थोडीशी कोथंबीर, कोलंबीचा थोडासा फ्लेवर जो असतो तो गोडसर असतो म्हणून हिरवी मिरची वापरलेली आहे। त्यानंतर 2 टोमॅटो, हा सगळा कच्चा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट 1.5 चमचा घेतलेला आहे। त्यानंतर इथे काही मसाला घेतलेले आहेत, 1 चमचा आगरी मसाला, 1/2 चमचा हळद पावडर, 1 चमचा धणा पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा। कलरसाठी आपण वापरतोय काश्मीरी लाल मिरची पावडर। घरामध्ये कोणता पण साठवण्याचा मसाला असेल तर तो तुम्ही वापरू शकता। फोडणीसाठी इथे मी 1 कांदा मिडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर 2 चमचे आपल्याला कोकमचा आगळ घ्यायचा आहे। इथे तुम्ही चिंचेचा कोळ पण घेऊ शकता। विळेवरती खवलेले इथं 3 ते 4 चमचे मी ओलं खोबरं वापरलेले। त्यानंतर आपल्याला हा जो सगळा मसाला आहे तो मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आहे। ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथंबीर, कांदा, टोमॅटो, इथे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून हा मसाला वाटायचा आहे। यामध्ये आपल्याला 3 त्रिफळा घेतलेले आहेत। मच्छीच्या कालवणामध्ये आवर्जून हा त्रिफळा टाकला जातो। याची चव जी असते ते खूपच छान येते मच्छीच्या कालवणाला। तर थोडंसं पाणी टाकूया आणि याची बारीक पेस्ट बनवूया। तर बारीक पेस्ट बनून झालेली आहे। त्यानंतर आपण आता गॅसवरती पॅन ठेवूया। पॅन गरम झाला का यामध्ये आपल्याला 5 ते 6 चमचे तेल टाकायचं आहे। इथे थोडंसं जास्त प्रमाणातच मी तेल घेतलेलं आहे, कारण जी आपण कोलंबी मॅरिनेट करून ठेवलेली आहे तर ती थोडीशी आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे। इथे भरपूर जणांचं कंप्लेंट येते का कोलंबी जी आहे ते वातट होते, तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की कोलंबी करून बघा। तेलामध्ये पहिले थोडीशी फ्राय करून घ्या, त्यानंतर मसाला फ्राय करून त्याची ग्रेव्ही बनवून घ्या। कोलंबी जी असते ती पटकन शिजली जाते, याला जास्त वेळ शिजवायची गरज नाहीये। तेलामध्ये आता फ्राय करून घेतली का पटकन त्याचा सार पण तयार होतो आणि कोलंबी वातट पण होत नाहीये। तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं मी इथे कोलंबी जी आहे तर ती तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे। आता याच तेलामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा आणि मसाला टाकून आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। याच तेलामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा फ्राय झाला का यामध्ये आपल्याला मसाला टाकून पण फ्राय करून घ्यायचा आहे। तर कांद्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे। कांदा थोडासा गोल्डन कलरचा करून घ्यायचा आहे आपल्याला। मसाला ऑलरेडी आपला वाटून झालेला आहे, कोलंबी पण फ्राय करून झालेली आहे। कांदा थोडासा परतून झाला का यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि अद्रक लसूणचा पण कच्चापणा पूर्णपणे गेला पाहिजे। त्यानंतर तुम्ही बघू शकता वाटेला जो मसाला आहे तो आपल्याला कांद्यामध्ये टाकायचा आहे आणि तो पण चांगला परतून घ्यायचा आहे। मिक्सरच्या जारमध्ये थोडासा मसाला राहिलेला होता तर अर्धा पेला मी पाणी टाकलेलं त्यामध्ये आणि ते पाणी मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे हा मसाला चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। कांद्याचा कच्चापणा, कांदा टोमॅटो आपण जो वाटलेला आहे त्याचा पूर्णपणे कच्चापणा घालवायचा आहे। तर अर्धा पेला पाणी टाकून मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता या अगोदर सुद्धा माझ्या चॅनलवरती फिशच्या, चिकनच्या, खेकड्याच्या भरपूर साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे। तुम्ही जर त्या पाहिल्या नसेल तर आय बटनवरती त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। तर आता ह्या फिशच्या कालवण्यासाठी इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे। मसाला शिजण्यासाठी पॅनवरती मी झाकण ठेवलं होतं। 2 ते 3 मिनिटासाठी चांगला आपण मसाला शिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता चांगल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। मसाल्यातलं पाणी कमी झालेलं आहे, त्यानंतर तेल दिसायला लागलेलं आहे। त्यामध्ये आता सुके जे मसाले आपण घेतले होते ते टाकायचे आहे।
ते चांगले परतून घ्यायचे आहे। मसाले चांगले मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला कोलंबी टाकायची आहे। कोलंबी चांगले आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर कोकमाचा आगळ घेतला होता तर कोकमाचा आगळ टाकायचा आहे, तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि इथे आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे। इथे आता झाकण ठेवते मी आणि 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला जे गरम पाणी साईडला करून ठेवलं होतं ते टाकायचंय। गरम पाणी टाकलं की याला पटकन उकळेल आणि तेल पण चांगलं सुटेल। रस्सा तुम्हाला किती पाहिजे, कमी पाहिजे, जास्त पाहिजे, त्यानुसार घट्ट पातळ तुम्ही ठेवू शकता। या पद्धतीचा रस्सा मी ठेवलेला आहे। आता मसाला पण ऑलरेडी शिजलेला आहे, कोलंबी पण आपली अर्धी शिजलेली आहे, तर आता वेळ नाही लागणार करी बनायला। इथे आता मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती झाकण लावून आपल्याला 4 ते 5 मिनिटं कोलंबीच्या रस्त्याला चांगले उकळे येऊन द्यायची, म्हणजे याला चांगलं तेल पण सुटेल। मग असे मॅरिनेट करताना मी कोलंबीला मीठ वापरलं होतं, त्यानंतर चवीनुसार तुम्ही रश्श्यामध्ये मीठ टाकू शकता। तर आता 4 ते 5 मिनिटं झालेले आहे, चांगली उकळी आलेली आहे, तेल पण चांगलं सुटलेलं आहे, कोलंबीच्या रश्श्याचा कलर पण छान आलेला आहे, कारण यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे। तुम्ही बघू शकता कोलंबीचा रस्सा तयार झालेला आहे। हा रस्सा तुम्ही भात, चपाती, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी यावर तुम्ही खाऊ शकता। नक्की एकदा तुम्ही रेसिपी ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग परत भेटूया असंच एका नव्या रेसिपी बरोबर। थँक्यू।